लाइव्ह शोध सत्य बातमीचा। शिक्षण क्षेत्रात शिक्रापूर केंद्र हे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रथम आले आहे। शिक्षण क्षेत्रात शिक्रापूर केंद्र हे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रथम आले आहे, याचा सार्थ अभिमान ग्रामपंचायतला असून ग्रामपंचायतच्या पुढाकाराने भव्य मोठ्या प्रमाणात गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान सोहळा नुकताच ग्रामपंचायतने आयोजित केला। आजूबाजूची परिस्थिती पाहता काळाची गरज ओळखून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमांतर्गत विद्यालयीन मुलामुलींना न समजलेले आईबाप, त्यांच्या जबाबदाऱ्या व वागणूक यावर भाष्य करणारे सुप्रसिद्ध युवा परिवर्तनकार प्राध्यापक वसंत हंकारे सरांचे व्याख्यान ठेवण्यात आले। किशोरवयीन मुलामुलींच्या जडणघडणीत विचारांची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज भासत आहे। सुप्रसिद्ध युवा परिवर्तनकार वसंत हंकारे साहेब यांचे अधिक प्रयोग झालेले असून न समजलेले आईबाप व संघर्षातून यशाकडे ह्या दोन विषयांवर अत्यंत प्रभावी विचार मांडत असताना हजारोंच्या संख्येमध्ये उपस्थित असलेला जनसमुदाय हुंदके देऊन रडताना दिसले। उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या पालकांसमोरच डोक्यावर शपथ घेऊन आपण वाईट मार्गाला जाणार नाही असे वचन घेऊन पालकांच्या मिठीमध्ये टाहो फोडले। संपूर्ण विचार मांडल्यानंतर सर्व पालकवर्गांनी ग्रामपंचायतचे मनापासून आभार मानले व अशीच काळजी गरज असलेले कार्यक्रम वारंवार व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली। कार्यक्रमामध्ये राज्यात आलेले प्रथम तीन विद्यार्थी उत्कर्षा विनोद दानवे, सोहम योगेश बेंद्रे, अथर्व राजेंद्र पाखरे या विद्यार्थ्यांसोबत तब्बल 300 अधिक विद्यार्थी, त्यामध्ये शिष्यवृत्ती तसेच नवोदय तसेच आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती NMMS या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला। प्रामुख्याने प्रकाश बबन लंघे केंद्रप्रमुख तसेच वंदना दत्तात्रय शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी, त्यासोबत मुख्याध्यापकांचे साधना शिवाजी शिंदे, शिक्रापूर जिल्हा परिषद विजय चंद्रराव गोडसे वाबडेवाडी, संतोष जयसिंग विधाटे कोयाडी पुनर्वसन, सोनबापू तुकाराम गद्रे विद्याधाम प्रशाला, संतोष साहेबराव मासळकर, अजिंक्य तारा, गणेश सीताराम खेडकर काळभैरवनाथ विद्यालय होते। या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थितांमध्ये सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारिका सासवडे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, मयूर करंजे, विशाल खरपुडे, मोहिनी मांढरे, सीमा लांडे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, उषा राऊत, पूजा भुजबळ, मोहिनी यू मांढरे, प्रकाश वाबडे, वंदना भुजबळ, कृष्णा सासवडे, शालन राऊत, शिक्रापूरचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते। कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन श्री गायकवाड सर, प्रस्तावना माजी उपसरपंच माननीय उपसरपंच मयूर करंजे यांनी, तर येणाऱ्या काळात शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने सर्व शाळांमधील मुलींना कराटे व लाठी खेळ शिकवणाऱ्या शिक्षकांचे मानधन ग्रामपंचायत करेल अशा शुभेच्छा सरपंच रमेश गडदे यांनी दिल्यानंतर व्याख्याताविषयी माहिती सौ पूजा भुजबळ व कार्यक्रमाचे आभार उपसरपंच सारिकाताई सासवडे यांनी मानले। उपस्थित असलेल्या सर्वांना ग्रामपंचायत मार्फत अल्पोहार ठेवण्यात आला। महाराष्ट्र न्यूज लाइव साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, शिक्रापूर, पुणे। सांगतो बघ तुकोबाराया का सांगतात पुत्र व्हावा आहे सागुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा। पुराण ऐका, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता, आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, या स्वराज्याला राजा मिळालेला होता। माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला होता, मस्तकी जिरेटॉप होता, कमरेला तलवार होती, भरदारी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा भाग 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेला आहे आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊची जाऊ बसलेली आहे, आपल्या लेकराला पाहत आहे। याच लेकराला 9 महिने 9 दिवस मी माझ्या उदरामध्ये ठेवलं, त्याला जन्म दिला, त्याच्यावर संस्कार केले आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे। हे माझ्या आऊची जाऊचा ऊर भरून आला, मोत्यासारखे अश्रू डोळ्यामध्ये दाटले, प्रत्येक अश्रू असा मोत्यासारखा तुटत होता आणि सिंहासनावरती कोसळत होता। आऊची जाऊ माझ्या उठल्या, सिंहासनावरून खाली आल्या, माझ्या राजाने पाहिलं आऊची। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।